ज्याच्याकडून जे मला शिकून घ्यावं वाटतं ते मी शिकून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्याला जे शिकावंसं वाटतं ते मी त्याला शिकू देतो. दोन्ही विधानं परस्पर पूरक आहेत. थोडं लक्षपूर्वक ऐकलं तर लक्षात येईल. ज्याला जे शिकावं वाटतं ते मी त्याला शिकू देतो. याचा अर्थ असा नव्हे की त्यानं इतर काही शिकू नये किंवा करू नये. त्याला जर त्याच्या कृतीप्रमाणे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे इतर काही करण्याची इच्छा असेल तर त्यानं इतर अनेक गोष्टी कराव्यात. काय करावं आणि काय करू नये, काय शिकावं आणि काय शिकू नये, हा निर्णय सर्वस्वी विद्यार्थ्याचा. विद्यार्थ्यानं इतर काही करावं किंवा करू नये हा माझा आग्रहही नसतो किंवा त्याचा माझा दुराग्रह किंवा हट्ट तर मुळीच नसतो. आणि विद्यार्थ्यानं स्वतःच्या इच्छेनं आपलं शिक्षण पूर्ण करावं एवढं एक साधं गणित. विद्यार्थ्याच्या समवेत मी स्वतःही एक विद्यार्थीच असतो. स्वतःबरोबर विद्यार्थ्यालाही शिकवणारा आणि स्वतःही शिकणारा, त्याच्याकडून सुद्धा शिकणारा. कदाचित त्याच्यापेक्षाही अधिक उत्साही, अधिक उत्सुक आणि अधिक शिकणारा, कारण मी स्वतःकडूनही शिकत असतो आणखीन त्याच्याकडूनही शिकत असतो. आता फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड ही भगवान श्रीकृष्णांची एक ओळख, अनेक ओळखींच्यापैकी एक ओळख फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक. अर्जुनासाठी त्याची भगवान श्रीकृष्णांची ही ओळख. ते काही रूढ अर्थानं, पारंपरिक अर्थानं कुणाचेच गुरु नव्हेत. अर्जुनाचे सुद्धा ते गुरु नव्हेत. अर्जुनाचे केवळ मित्र, सखा. आणि कुरुक्षेत्रावर त्याला ज्ञानचक्षुनी विश्वरूप दर्शन घडवून देणारे तत्वज्ञसुद्धा आणि त्याचे मार्गदर्शकसुद्धा, त्याचा रथ हाकणारे सारथी, त्याला विजयाच्या मार्गाने नेणारे सारथी. पण रूढ अर्थानं ते गुरु नव्हेत. पण त्यांनी सांगितलेली भगवद्गीता ही अखिल मानवजातीसाठीच मार्गदर्शक ठरलेली आहे. कित्येक पिढ्या, कित्येक शतकं ती त्या अखिल मानवजातीला एका निरामय शांतीचा अनुभव करून देते. आयुष्य कसं स्वीकारावं याचं मार्गदर्शन करते. आता तिला गुरुस्थानी मानायचं की मित्र म्हणून जवळीकीच्या नात्यानं तिच्याकडे बघायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण भगवान श्रीकृष्णांची ही भगवद्गीता अखिल मानवजातीला मार्गदर्शक ठरणार. फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड या उपाधीला पात्र झालेले भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण ही खूप मोठी विभूती आहे. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. आणि तुलनेचा विचार अप्रस्तुत, केवळ विचारसुद्धा अप्रस्तुत आणि अतिरेकी समजावा लागेल. पण आपला शिक्षक कधीतरी विद्यार्थ्याचा मित्रसुद्धा होतो का, की केवळ नेहमीच तो एक शिष्ट, अहंकारी गुरुच असतो? आपण विद्यार्थ्यापेक्षा अधिक ज्ञानी आहोत या गर्वानं तर तो उन्मत्त झालेला नसतो. विद्यार्थ्याला शाळेमध्ये जावं वाटतं का, त्याला शिकावंसं वाटतं का? त्याच्यासाठी शाळेतील रोजचा दिवस एक आनंद सोहळा असतो की नेहमीसाठीच तो एक युद्धाचा प्रसंग असतो? खरं तर ज्ञानार्जन ही एक अत्यंत आनंददायक अशी प्रोसेस असते, आनंददायक प्रक्रिया असते. ज्ञानानं आनंदाची क्षितिज अमर्यादपणे उघडली जातात. आनंदाची डोही, आनंद तरंग, असा काहीसा अनुभव ज्ञानप्राप्तीनं होतो. विद्यार्थ्याच्या बाबतीत ते घडतं का? आणि असा आनंद सोहळा, असा आनंदाची डोही, आनंद तरंग, असं ज्ञानप्राप्तीनं जर घडत नसतं तर अनवाणी पावलांनी आयुष्यभर ज्ञानार्जन करत फिरलेले भगवान व्यासमहर्षी काय, किंवा एकाच खोलीत संसार मांडून बसलेले APJ अब्दुल कलाम काय, किंवा दारिद्र्याचा संसार रेटणारे क्युरी दाम्पत्य काय, यांनी ज्ञानयज्ञालाच आयुष्याचं सार्थक म्हणून स्वीकारलं नसतं, मानलं नसतं. भौतिक मानमरात पद, प्रतिष्ठा, पैसे मिळालेही असतील. काही ना ते मिळाले, काही ना ते मिळाले नाही. काहींच्या वाट्याला ते आले, काहींच्या वाट्याला ते आले नाही. पण ज्ञानप्राप्तीचा आनंद तर सगळ्यांच्याच वाट्याला आलेला असणार आहे. आनंदाची डोही, आनंद तरंग,
असा अनुभव ज्ञानप्राप्तीमधून सगळ्यांच्याच वाट्याला, सगळ्याच ज्ञानी लोकांच्या वाट्याला आलेला असेल, ज्ञानवंतांच्या वाट्याला आलेला असेल, असा ज्ञानप्राप्तीचा आनंद आपल्या विद्यार्थ्याच्या वाट्याला येतो का? हे प्रश्न आपल्या शिक्षण पद्धतीबद्दलचे आहे, शिक्षण व्यवस्थेबद्दलचे आहे. आपल्या विद्यार्थ्याला हा आनंद सोहळा ज्ञानप्राप्तीचा त्याच्या वाट्याला येतो का? आणि जर तो तसा येत नसेल तर त्याची कारणं काय? याची कारणं अनेक असू शकतात. अर्थात मी काही शिक्षणतज्ज्ञ नाही, केवळ एक हतबल पालक आहे, आणि त्यामुळं माझे प्रश्न केवळ प्रश्नच आहेत. त्याची काही कारणं मला माहीत आहेत किंवा मला जाणवतात. अतिमहत्वाकांक्षी पालक हा त्याचा एक जबाबदार घटक असतो. खरं तर शिक्षण व्यवस्थेचा विद्यार्थी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. पण त्याला काय करायचं आहे, त्याला काय शिकायचं आहे याची विचारणा या समाज व्यवस्थेमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये होते का? की पालक ठरवतात त्याप्रमाणे विद्यार्थ्याला शिकावं लागतं. अतिमहत्वाकांक्षी पालक हा त्याच्या बाबतीत निर्णय घेणारा एक महत्त्वाचा घटक असतो. विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक उरत नाही. आणि शिक्षण व्यवस्था, शिक्षण संचालक, शिक्षण संस्था संचालक, शिक्षक, शासन व्यवस्था ही पालकांना महत्त्व देणारी असते, कारण पालक अन्नदाते असतात. शिक्षण संस्था चालकांचे, शिक्षकांचे अन्नदाते पालक असतात, ते फी भरणारे असतात. लोकशाही व्यवस्थेमध्ये शासनकर्त्यांचे मतदार पालक असतात, आणि पालक तर सगळेच असतात, आणि आजचा विद्यार्थी उद्याचा पालक असतो. त्यामुळं शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थ्यांना यामध्ये बालक या घटकाला कितपत महत्त्व देते, त्यांना महत्त्व फारसं उरतच नाही. इतरांनी ठरवावं त्याप्रमाणे शिक्षण व्यवस्था त्यांच्यासाठी तयार केली जाते. यामध्ये बालकाला, बालकाचं बालपण हिरावलं जातं, या गोष्टीकडं कुणाचंच लक्ष राहत नाही. आणि हे पिढ्यानपिढ्या ही व्यवस्था तयार होत जाते, आणि मग विद्यार्थ्यासाठी हा एक आनंद सोहळा, आनंदाचे डोही, आनंद तरंग असा उठवणारा असा काहीसा अनुभव न ठरता ते त्याच्यासाठी कुरुक्षेत्र ठरतं. पण हे कुरुक्षेत्र असं ठरतं की ज्याच्यामध्ये त्याच्या वाट्याला भगवान श्रीकृष्ण फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड या भूमिकेमधून आलेले नसतात. आनंदाची डोही, आनंद तरंग असे कुणाच्याच आयुष्यामध्ये उठलेले नसतात, कारण ते त्याला ज्ञानचक्षुनी विश्वरूप दर्शनही घडवत नाहीत की त्याचा विजयी रथ कुरुक्षेत्रावरून बाहेर घेऊन जात नाहीत. मित्र हो, आजही मी अशा एका शाळेच्या शोधात आहे की ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात त्यांना शिकू दिलं जातं, शिक्षक त्यांना शिकवत नाहीत, तर ते त्यांच्याबरोबर मित्र म्हणून, त्यांचे सहकारी म्हणून शिकत राहतात, आणि वेलीवर पानं फुलं यावीत इतक्या सहजपणे विद्यार्थी शिकतात. आणि मग सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये कधीतरी पुढं कधीतरी आनंदाचे डोही, आनंद तरंग उठतात. अशा शाळेचा पत्ता, ठावठिकाणा जर कुणाला माहीतच असेल तर त्यानं तो मला अवश्य कळवावा ही विनंती. धन्यवाद.